नमस्कार आज अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस वार आहे गुरुवार ओके तर पहा द हिंदू न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे तर वरीस जर पाहिला न्यूज तर दिल्ली पोलीस म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की नुकूर शर्मा विरुद्ध जे काही हे होते एफ आय आर होते ते एकत्र वर्ग करण्याचे वगैरे यावे त्यानंतर ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे एव्हिएशन सेफ्टी रेग्युलेट ओपन्स डोअर फॉर ट्रान्सजेन ट्रान्सजेंडर पायलट म्हणजे थर्ड सॉरी थर्ड जेंडर जे आहे ते मान्य नव्हतं पूर्वी पायलट मध्ये वगैरे म्हणजे जे आपण एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये वगैरे म्हणतो तर तिथे आपल्याला हे मान्य नव्हतं परंतु आता पायलटला पण परवानगी देण्यात आलेली आहे ओके त्यामुळे ही एक बेस्ट बाब आहे किंवा आपण लिहिता येऊ शकतं ओके जसं की काल परवा युपीएससी सी एपीएफच्या पूर्व सॉरी युपीएससी सी मध्ये कालच प्रश्न विचारण्यात आता आलेला होता ज्या पद्धतीने एनडीए मध्ये वुमनची एंट्री वगैरे अलाऊ झाली त्या संदर्भात एक निबंध लिहायला आलेला होता वीस मार्कांसाठी अगदी तशा पद्धतीचं येऊ शकेल की ट्रान्सजेंडर साठीचे वगैरे जे हे आहेत प्रॉब्लेम किंवा त्यांच्याबद्दलचे जे काय म्हणतो रुल्स आणि रेग्युलेशन जे बदलत वगैरे आहेत त्या संदर्भात निबंध आला तर आपण असे उदाहरण वगैरे देऊ शकतो त्यानंतर नितीश कुमार यांनी शपथ घेतली त्यांनी दोन हजार पासून मुख्यमंत्री राहणार नाही असं पण म्हटलेलं आहे पाहूयात त्यानंतर Uh, सरकार uh, केंद्र सरकारने राज्यांना एक पॉईंट सोळा लाख करोड uh, रुपये दोन टप्प्यात देण्याचं वगैरे ठरवलेलं आहे म्हणजे देत आहेत ते कारण जस्टिस ललित अपॉइंटेड फोर्टी नाईन्थ सी जे आय ऑफ uh, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून एकोणपन्नासा uh, ललित यांची नियुक्ती uh, योग्य म्हणजे आता त्यावरती निर्देश झालेला आहे ओके हो रहे। मग आता सत्तावीस ऑगस्टला त्यांचा शपथविधी वगैरे होणार आहे मग पहा सुप्रीम कोर्टासंबंधी मी तुम्हाला ऑलरेडी होमवर्क दिलेला आहे ते प्लीज कम्प्लीट करून घ्या ओके म्हणजे आता यावरती लेख वगैरे येणार आहेत व एक अगदीच बेस्ट बाब म्हणजे आजपासून आता अगदीच पंधरा ऑगस्ट पर्यंत अकरा ते पंधरा ऑगस्ट पर्यंत अगदीच मोठे मोठे बातम्या म्हणजे ज्या पद्धतीने आता एकनाथ शिंदे वगैरे यांची हे ऍड वगैरे आहे अगदी तशाच ऍड वगैरे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका द हिंदू पण आपला पेपर होणार आहे त्यानंतर सुप्रीम कोर्ट टू टेकअप प्ली फॉर लाईफ बॅन ऑन कन्व्हिक्ट फ्रॉम पोल्स काल म्हणजे ऑफ इंडिया एन व्ही रमन्ना यांनी म्हटलं की जेव्हा कॉन्स्टेबलला म्हणजे त्यांनी जर काही गैरव्यवर्तन वगैरे जर केलं तर कॉन्स्टेबल इवन कॉन्स्टेबल देखील काय करतं नोकरी सोडावी लागते कॉन्स्टेबलला मग एम पी आणि एम एल ए का नाही ओके एम पी एम ए का नाही कारण पहा अगदीच कॉन्स्टेबल तर अगदीच तळागाळातील म्हणजे त्यांचं पहा आणि एमपी आणि एम एल फक्त सहा वर्षाचं बॅन असतं परत ते निवडून येऊ शकतात व परत ते लॉ बनवू शकतात मग याबद्दल सुप्रीम कोर्टाने थोडस नाराजगी वगैरे व्यक्त केलेली आहे मग हा टॉपिक बिल्डअप होत आहे कदाचित ही जर बाब झाली तर अगदीच बेस्ट आहे कारण एक घडी वगैरे लागू शकेल ओके परंतु याचे काही पॉइंट पण आहेत परंतु माझं तर मते पाहिलं तर ही पॉझिटिव्ह गोष्ट पण होऊ शकेल ओके जर पॉझिटिव्हली पाहिलं तर ओके पण या आता यावरती आताच काही हे होणार नाही आता पाहूयात सुप्रीम कोर्टाने जर त्यावरती निर्देश वगैरे दिले व तशा पद्धतीने जर काही कायदा वगैरे जर झाला तर ती एक अगदीच बेस्ट बाब आहे कारण युपीएससीचा दोन हजार एकोणीस पेपर जर पाहिला तर त्यामध्ये पण अशाच पद्धतीने दिलेलं होतं तुम्ही पहा कॉन्स्टेबल किंवा कलेक्टर असेल दोघांना पण काय असते ट्रेनिंग असते ओके परंतु जर तुम्ही जर एम पी एम एल ए वगैरे जर पाहिलं ता तर त्यांना कशाचीच ट्रेनिंग वगैरे काहीच दिलं जात नाही ओके मग त्यांचं त्यामुळे तर म्हणजे त्यामुळे कदाचित आपली जी संसदेमधील जी प्रोडक्टिव्हिटी वगैरे आहे म्हणजे पार्लमेंटची जी प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता म्हणजे तिथं काम वगैरे होत नाही त्यामुळे रस्त्यावर लोक वगैरे येत आहेत मग ते आपल्याला कुठंतरी आपल्याला पाहायला मिळत आहे ओके स्टँडिंग कमिटीचं काम योग्य होत नाहीये ओके म्हणजे यातून आपल्याला दिसून येतं की त्यांची पण ट्रेनिंग वगैरे व्हायला हवी परंतु ते अगदीच खर्चिक आहे ओके okay, मग त्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉईंट येतात परंतु ऑर्ग्युमेंट पहा ब्रेन स्टॉर्मिंग आपल्याला करावी लागेल प्रश्न विचारत चला आज मी लोक सत्ता पेपर, पेपर विश्लेषणामध्ये तेच सांगत होतो ओके okay, म्हणजे नारळीकर डॉक्टर नारळीकर यांनी पण तेच म्हणत होते की प्रश्न विचारत चला ओके आपल्याला पण okay, आहे आप हजार बाराशे शब्द म्हणजे नॉट अ जोक ओके okay, मग त्यांच्यासाठी काय पाहिजे आपल्याला पण म्हणजे आयडिया आली पाहिजे की कशा पद्धतीने आपण हजार शब्दामध्ये वगैरे त्या टॉपिकला इलॅबरेट करू मग असे जर प्रश्न विचारत गेलात तुम्ही तर अगदीच तुमचा पण फायदा त्यात नक्की आहे ओके त्यामुळे ही एक अगदीच बातमी महत्वाची तर आहे पण पाहूया त्यावरती आणखी काही टॉपिक बिल्डअप होत आहे त्यानंतर पुढे चला सेकंड पेज शो केस आहे आवश्यकता नाही थर्ड पेज अशी मोठी इलट ऍडव्हर्टाईज आहे त्यामुळेच म्हटलं की आता काही आवश्यकता नाही आहे जास्त म्हणजे खुशीचे दिवस आलेले आहेत आपले पण म्हणजे द हिंदू कमीच आहेत त्यानंतर फिफ्थ फेज हे पण अगदीच सी ऍडव्हर्टाईज त्यानंतर यामध्ये एडिटोरियल पण काही कामाचे नाही आजचे कोविड नाईन्टीन अर्ग्युली हॅज बिकम एंडेमिक इन इंडिया अगदीच बरोबर आहे परंतु ते आता फेरेट टॉपिक दिसतोय माझ्यासाठी ओके त्यामुळे मी याला कव्हर करत नाहीये जर तुम्हाला वेळ मिळाला व तुम्ही जर इंग्लिशची तयारी कर म्हणजे इंग्लिश वाचन संबंधी वगैरे हो तयारी करता प्लीज वाचू शकता पण जर तुम्ही दुसरे अन्य पुस्तक जरी वाचलात तरी अगदीच योग्य आहे ओके म्हणजे आता परीक्षा मी वाचलं व वा, तुम्ही वाचलं काय म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणजे माझ्या वचनापेक्षा तुम्ही वाचलेलं अगदीच महत्वाचं असतं म्हणजे तुम्हाला पण एखादी हे येऊन जाईल व म्हणजे आ, विचार करण्याची थिंकिंग वगैरे परंतु तुम्हाला फक्त मी मदत करतो की परीक्षेत कोणता येईल व कोणता येणार नाही अशा पद्धतीने आपलं असेल ओके ज्या पद्धतीने अगदी सर पण करत करत असतात त्यामुळेच मी त्यांच्याच त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न करतोय ओके तर पहा फेअर अँड स्क्वेअर उझबेकिस्तान आणि युक्रेन तर पहा आता ह्यांचा इश्यू आहे परंतु आपल्या सिलेबसचा वगैरे टॉपिक नाही म्हणजे पहा अगदीच न्यू कमर जर असेल म्हणजे ऍस्पिरंट जेव्हा न्यू नवीन नवीन येतं अगदी ज्योशस्त अंगात तो सर्वच पेपर वगैरे वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यातून जास्त काही मिळत नसतं परंतु खोदा पहाड निकला अशा पद्धतीची अवस्था होती त्यामुळे मी थोडासा पेपर वगैरे करण्याचा थोडासा प्रयत्न करतोय ओके काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता याबाबत पण त्यानंतर वर्ड्स ऑफ विजडम फॉर द काँग्रेस लास्ट मुगल्स म्हणजे अगदीच काँग्रेस पार्टी संदर्भात आहे त्यामुळे मला पण नाही वाटत की हे मी कव्हर करावं त्यामुळे मी पण याला स्किप करतोय व युपीएससी पण अशा पद्धतीचा नक्कीच प्रश्न नाही विचारणार ओके त्यामुळे जे आहे महत्वाचं तेच कम्प्लीट करून आपण आपल्या जीएसच्या सिलेबसला वगैरे कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात ही न्यूज तर मी सांगितलं त्यामुळे हिला आपण स्किप करा त्यानंतर हे अगदीच सांगितलेलं आहे न्यूज त्यानंतर पुढे चला हे पहा फ्री कॅन बी लाईफ सेवर्स ड्युरिंग दायर टाइम्स इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे पहा सुप्रीम कोर्टाने सोळा जुलै सतरा जुलै या दरम्यान एक याचिकेवर सुनावणी करत असताना व मोदी यांनी भाषणामध्ये म्हटलेले होते की रेबडी एक सही नाही वगैरे अशा पद्धतीने त्यांनी विधान काढलेलं होतं मग त्यावर म्हणजे दुसऱ्या दिवशीच असंच एक पी आय एल आलं त्या संदर्भात पण म्हणता हा शब्द घेऊन सुप्रीम कोर्टाने पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ताने तर कपिल सिब्बल म्हणजे ज्येष्ठ वकील वगैरे आहेत त्यांना वगैरे त्यांनी विचारलं की कशा पद्धतीने मग त्या आणखीन ऑगस्ट मध्ये पण त्यांनी बोलता तेच विचारलेलं होतं की फ्रीबीज असावं किंवा नाही मग सुप्रीम जेव्हा इलेक्शन कमिशनला त्यांचं म्हणणं विचारण्यात आलं तेव्हा इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की जे आपण आता नॉर्मल टाइम मध्ये फ्रीबीज म्हणतो ओके ज्याला आपण रेवडी वगैरे म्हणतो जसं की पंधरा ते वीस लाख रुपये पाठवण्यात येतील खात्यात किंवा दुसरी अन्य योजना वगैरे ज्या पद्धतीने म्हणजे प्रत्येकाला घर बांधून देण्यात येईल किंवा शेतकरी कर्जमाफी ते रेवडी किंवा फ्रीज ताए, फ्रीज टाइपच ताए, आहे ओके मग त्या संदर्भात हे नॉर्मल टाइम मध्ये होतं परंतु तेच डिझास्टर आणि पॅन्डेमिक त्या संदर्भात जर पाहिलं तुम्ही तर ते अगदीच योग्य आहे ओके म्हणजे एखादी वेळेस जर डिझास्टर वगैरे जर आलं म्हणजे दुष्काळ वगैरे जर पडला व दुष्काळामध्ये जर आपण जर मदत केली फ्री बीजच्या माध्यमातून रेवडीच्या माध्यमातून जर आता पहा दिल्ली गव्हर्नमेंट किंवा पुढे पण येणार आहे इलेक्ट्रिसिटी बिल ओके तर इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी मोफत दिली जाते मग ती जर इलेक्ट्रिसिटी एखादी सरकार आल्यानंतर आम्ही इलेक्ट्रिसिटी मोफत इलेक्ट्रिसिटी मोफत करू असं जर म्हटले तर ते अगदीच योग्य होईल कारण दुष्काळाची स्थिती आहे व दुष्काळाची स्थिती असल्यानंतर पाणी घ्या पाण्यासाठी वगैरे शेतकरी शेतात पिकवाला वगैरे पाणी देण्यासाठी सबसिडी तर त्यांना अगदी लागतेच ओके मग इलेक्ट्रिसिटी वगैरे त्यांना मोफत दिल्यानंतर कुठेतरी त्यांना पण फायदा होतो व देशांना पण फायदा होतो हे अशा पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे आता त्यावरती टॉपिक आणखी हा बिल्डप होत आहे त्यामुळे आताच काही त्यावरती जास्त चर्चा करायची नाही जेवढं जस जस टॉपिक बिल्डअप होईल तसं तसं आपण ते पाहत जाणारच आहोत ओके आता सध्या पहिल्या दिवशी इथं होतो आपण मग आता हे अशा पद्धतीने वाढत जाईल तेव्हा आपण पाहत जाणारच आहोत त्याबाबत तुम्ही काळजी करू नका ओके okay, जे जे इम्पॉर्टंट मला वाटते ते ते मी कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यानंतर पहा डिमांड फॉर न्यू स्टेट रिझ्युम्ड ओके okay, नागालँड वगैरे या संदर्भात आहे परंतु त्यावरती आताच काही चर्चा वगैरे करायची गरज नाही टॉपिक बिल्डअप होऊ द्या हे अशा मागण्या भरपूर आहेत महाराष्ट्रासंदर्भात जरी पाहिलं तर विदर्भाची मागणी करण्याची संबंधीची पण आहे ओके मग ते मुलाखती दरम्यान वगैरे कामाला नक्की येऊ शकतं की तुम्ही महाराष्ट्रामधून आहात तर त्या संदर्भात ओके त्यानंतर पुढे चला हा त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टू हॉस्ट रिजनल फोरम मिटिंग मिटिंग म्हणजेच अगदीच व्हर्च्युअल पद्धतीने होणारी ही मिटिंग आहे एशियन कंट्रीज संदर्भात ओके एश, एशियन रिजनल फोरम ओके मतदान त्या संदर्भात आहे म्हणजे डेमोक्रॅसी ग्लोबल समिट फॉर डेमोक्रेसी असं या समिटचं वगैरे नाव असणार आहे ओके म्हणजे इलेक्शन कमिशन किंवा भारताचा अगदीच दबदबा आहे या बाबतीवरून आपल्याला हे डायरेक्टली सांगता येतं त्यानंतर इंडिया ऑस्ट्रेलिया टू साइन फिल्म ट्रिटी ओके म्हणजे ऑडिओ आणि व्हिज्युअल कंटेंटसाठी इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकत्रित काम करणार आहेत ओके व त्यांना युनियन मिनिस्ट्रीची देखील मान्यता त्यांना देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे चला वर्ल्ड न्यूज आहेत आवश्यकता नाही त्यानंतर अनफेअर मेथड्स इन डिजिटल लेंडिंग विथ न्यू नॉर्म्स म्हणजे पहा अगदीच आपण जेव्हा काम करत असतो काही एप्लिकेशन फ्रीचं वगैरे जर उघडलं तर त्यामध्ये मोबाईलमध्ये एक ॲड येते ज्या पद्धतीने धनी ॲप वगैरे म्हणजे तुम्हाला लोन ऑनलाईन पद्धतीने लोन बंदी तुम्हाला एक ॲड वगैरे येते मग म्हणजे ते डिजिटल लोन वगैरे देण्यासंदर्भात आहे मग त्याच संदर्भात Uh, हा uh, ने काय केले गाईडलाईन्स वगैरे आणलेले आहेत जे की आहेत डिजिटल लोन म्हणजे अप्लिकेशनद्वारे वगैरे जर तुम्ही लोन वगैरे घेत गे असाल तर त्या संदर्भातील लोन लोन संबंधी वगैरे आता गा काही गाईडलाईन वगैरे येणार आहेत ओके त्या गाईडलाईन्स आणखीन म्हणजे जास्त पद त्या वगैरे आलेल्या नाहीत फक्त ही प्राथमिक स्तरावरती गाईडलाईन आहेत टॉपिक हा बिल्डअप होणार आहे त्यामुळे मी लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये देखील कव्हर केलं नाही आजच्या परंतु तुम्हाला फक्त सांगण्याचा उद्देश हा की म्हणजे येणाऱ्या काळामध्ये वगैरे आणखी त्यावरती निर्बंध वगैरे लागण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येतात ओके म्हणजे आरबीआयने त्यावरती थोडस हे म्हणजे इंटरेस्ट वगैरे घेऊन थोडंसं त्याला आपण नियमांमध्ये वगैरे बांधण्याचं काम आता आरबीआय करत आहे ओके हे झालं त्या संदर्भात नंतर पुढे चला जेव्हा ते आणखीन रेग्युलेटेड वगैरे त्या पद्धतीने येतील तेव्हा त्याबद्दल मी बोलणारच आहे काळजी करून घात ओके त्यानंतर पहा टेक्स्ट आणि कंटेक्स्ट मध्ये राईज इन हिनस क्राईम्स म्हणजे आता ही तीन हजार एकशे चाळीस म्हणजे अतिशय हिनस म्हणजे आपण एकदम गंभीर गुन्हा ओके अशा पद्धतीने हिनस क्राईमला आपण संबोधतो मग तीन हजार एकशे चाळीस हिनस क्राईम दिल्लीमध्ये वाढलेली ही संख्या आहे ओके हा डेटा आपल्याला सांगता येईल त्यानंतर बाकीचा डेटा पण आहे ते तेवढासा आपल्याला कुठे तेवढा वाटत नाही मला की आवश्यकता असेल त्यानंतर यु एस ए मध्ये क्लायमेट ऍक्शन बद्दल वगैरे क्लीन क्लायमेट क्लीन एनर्जी वगैरे त्या संदर्भात एक बिल पास झालेला आहे मला नाही वाटत की आपल्याला त्याची आवश्यकता असेल ओके क्लायमेटचं तेवढं संदर्भ आहे परंतु युएसए मध्ये जे बिल पास झालेलं ते भारता वगैरे आपल्याला कदापि विचारलं जाणार नाही त्यामुळे मी त्याला स्किप करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय ओके त्यानंतर पुढचा आहे आठ ऑगस्टला इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल दोन हजार बावीस म्हणजे मांडण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये मग मानण्यात आत्ता आलेला आहे म्हणजे आत्ताच माझ्या मते तर याला पाहायची गरज नाही कारण दोन हजार एकोणीसचं बिल आता येऊन बंद होतं अगदी तसंच आहे सर्व पार्टी वगैरे याला विरोध करत आहेत की याला स्टँडिंग कमिटीकडे अगदीच द्या तुम्हाला यापूर्वीही मी एक होमवर्क दिलेलं होतं कमिटी पार्लियामेंटरी कमिटी सर्व तुम्हाला पाठ पाहिजेत म्हणजे सर्व म्हणण्यापेक्षा जे स्टॅण सॉरी पर्मनंट कमिटीज आहेत त्या अगदीच प्लीज एकदा रेफर करून ठेवा कारण परीक्षेमध्ये हम खास प्रश्न त्यावरती विचारण्यात येतो ओके मग तर पहा तर आ, याला तुम्ही आता स्टँडिंग कमिटीकडे वगैरे द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु प्रॉब्लेम कशामुळे व्हाय ऑफ दिस बिल ओके okay, तर एकच कारण आहे जे पार्लिमेंटरी वगैरे आणि दुसरे पण आहेत प्रायव्हेटायझेशन वगैरे होत आहे इलेक्ट्रिसिटीचं ते म्हणून पण ते आपल्याला तेवढं गरजेचं नाही परंतु एक आहे फार्मर्सला जे सबसिडी वगैरे दिली जाते ती या बिलने वगैरे नाहीशी होणार आहे त्यामुळे भीती वाटत आहे ऑपोजिशन पार्टींना वगैरे की ते तुम्ही तसं करायला नाही पाहिजे त्या संदर्भात आहे पण यापूर्वीही तसे बिल झालेले आहेत तू म्हणजे बिलचं हे काय आहे तर इंटेन्शन काय आहे हे बिल मांडण्याचं तर पहा जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ट्रेडिंग अँड यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी या संदर्भात हे बिल असणार आहे ओके द अॅक्ट ऑल्सो ऑफर टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर्स अँड सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी टू ऑल एरियाज नॅशनलिझम ऑफ इलेक्ट्रिसिटी तारीफ ट्रान्सफर ट्रान्सफर पॉलिसीज रिगार्डिंग सबसिडीज ओके म्हणजे सबसिडी वगैरे जी दिली जाते दोनशे युनिट फ्री तुम्हाला म्हणजे सॉरी uh, uh, न्यू दिल्लीमध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने काहीतरी आहे मग त्यामधील ट्रान्सपरन्सी वगैरे असावी या संदर्भात हा बिल मांडण्याचं काम म्हणजे आठ ऑगस्टला झालेलं आहे मग आता यावरती स्टँडिंग कमिटीला जर बिल हे रेफर झालं तर पाहूयात कारण लोकस लोकस आता लोकसभा तर हे नाही आहे म्हणजे लोकसत्ता सध्याला काय म्हणतात स्थगित झालेली आहे सुट्टीवर आहे त्यामुळे सेशनमध्ये नसल्यामुळे आता पाहूयात पुन्हा जेव्हा भरेल अधिवेशन तेव्हाच आपल्याला यावरती चर्चा करायची आहे फक्त एवढं लक्षात घ्या की इलेक्ट्रिसिटीला जास्तीत जास्त म्हणजे ट्रान्सपरन्सी वगैरे बनवण्याच्या कारणामुळे हे बिल वगैरे पास झालेलं आहे अमेंडमेंट बिल आहेत हे ओके त्यानंतर याला ऑफर्स कशामुळे होत आहेत तर शेतकऱ्यांचे जे शेतकऱ्यांना जी पूर्वी सबसिडी वगैरे होती त्यानंतर हे जे अशा पद्धतीने जे फ्री बीज सॉरी फ्री बीज तर म्हणता येणार नाही परंतु हे जे युनिट वगैरे जे फ्री वगैरे देण्यात येतं तर त्या संदर्भात या बिलाचं थोडंसं हे वाटत आहे की भीती वाटत आहे सर्वांना कि जर ती हा जर बिल कायदा वगैरे जर पास झाला तर असे सबसिडी वगैरे देता येणार नाही राज्यांना वगैरे तर ते पाहूयात जेव्हा बिल वगैरे पास होईल तेव्हा आपल्याला त्यावरती चर्चा करताच येईल ओके म्हणजे कायदे आता स्टँडिंग स्टँडिंग कमिटीने पण जर काही त्यामध्ये सुधारणा जर केल्या तर त्या आपल्याला पाहायला जायचं आहेत पहा एक्क्याऐंशी सुधारणा त्यांनी सांगितलेल्या होत्या पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल स्टँडिंग कमिटीने आणि बारा शिफारसी पण त्यांनी केलेल्या होत्या मग एवढं जर असताना त्यांनी लगेच बिल्लस वापस घेतलेला आहे मग तसं होऊ नये या संदर्भात पण त्यामुळे प्लीज आताच टॉपिक बिल्डअप होत आहे आताच काळजी करू नका त्या संदर्भात जर आलं तर नक्कीच मी त्याबाबत क्लिअर करेन ओके हे बाकीचं तालिबान आहे तालिबान संबंधित तेवढं डिटेलमध्ये आपल्याला वगैरे गरज नाही पण जर करायचंच असेल तर पवनीत सिंग सरांचं व्हिडिओ आहे तालिबान संदर्भात युट्यूबवरती आहेत ओके तर ते तुम्ही अगदीच पाहून घेऊ शकता ओके okay. म्हणजे त्यांचं इंटरनॅशनल रिलेशन पण अगदीच बेस्ट आहे म्हणजे ते इंटरनॅशनल रिलेशनचं पुस्तक पण आहे बघा त्यांचं एम सी ग्रॉइल पब्लिकेशनचं तर त्यांना पण तुम्ही फॉलोअप करू शकता आय होप आजच्या न्यूजपेपरमधील ज्या आवश्यक आपल्या एमपीसी आणि यूपीसीच्या दृष्टिकोनातून होत्या त्या सर्व मी न्यूज क्लिअर केलेल्या आहेत काही सूचना वगैरे हो असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता धन्यवाद